नमस्कार, काय संगतामध्ये आपलं स्वागत आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि पुण्याचे खासदार गिरीशजी बापट यांचं आज दुःखद निधन झालं. या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील दीनानाथ रुग्णालय येथे उपचार सुरू होते आणि त्यांची आज दुपारी प्राणज्योत मालवली. या निधनाने सर्वत्र दुःख व्यक्त केले जात असतानाच आपल्या करमाळा तालुक्याशीही त्यांचे एक राजकीय आणि एक घनिष्ठ संबंध होते. आपल्या करमाळात देखील ते अनेकदा आले. येथील भाजपच्या कार्यकर्त्यांना त्यांनी मार्गदर्शन केलं होतं. करमाळ्यात नेमक्या त्यांच्या काय आठवणी आहेत हे आपण जाणून घेणार आहे. आपल्याबरोबर भाजपचे करमाळा तालुका अध्यक्ष आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य गणेशजी चिवटे आपल्याबरोबर आहेत. तुमचं स्वागत आहे. गिरीशजी बापट यांचं आज निधन झालं आणि सर्वत्र दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. अशा स्थितीत आपल्या करमाळा तालुक्यात देखील आले होते. भाजपच्या बैठकीला ते आलेले आहेत. कार्यकर्त्यांना त्यांनी मार्गदर्शन केलेलं होतं. नेमके त्यांच्या आठवणी काय आहेत आपल्या करमाळ्याची? आज भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्राला न भरून येणारी पोकळी निर्माण झाली. कारण सतत 5 वर्ष आमदार खासदार पुण्यात सत्ता नसताना सत्तेच्या विरोधात असताना भारतीय जनता पार्टीत निवडून येऊन सर्वसामान्यांचं काम करणारा आमदार अशी त्यांची व्याप ख्याती होती. 2009-10 कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर म्हणून बापटसाहेब स्वतः आलते. स्वतः चालत गावात हिंडले होते. त्यांनी प्रशिक्षणच्या कार्यक्रमानंतर आमदार आहे असा त्वरा न मिरवता सर्वसामान्यात बसले होते आणि स्वतः फिरत होते. त्यांनी करमाळ्यातलं कोणाचंही काम असेल बापटसाहेबांकडं त्यांच्या संदर्भातल्या कामात कोणत्याही संदर्भात ते मदत करत होते. म्हणजे सामान्यांशी नाळ जुळलेली होती बापटसाहेबांची. आपल्या करमाळ्यात ज्यावेळेस त्यांनी मार्गदर्शन केलं तर नेमकं तुम्हाला त्यातलं त्यांचा कुठला असा गुण होता की त्यांच्याकडून तुमच्या कायम स्मरणात राहील? भाजपचे ते एक ज्येष्ठ आणि सच्चा कार्यकर्ता देखील होते. ते कार्यकर्त्यांना नेहमीच भाजप वाढवण्यासाठी मदत करत. त्यांचे इतर पक्षातील मित्रत्वाचं नातं होतं पक्षातील कार्यकर्त्यांशी देखील. तसं तुम्हाला त्यांचा एक असा कुठला गुण भावलेला होता? सर्वसामान्य राहणे, स्वतःचा आमदार असण्याचा त्वरा न मिरवणे. म्हणजे आमदार स्वतः असताना चालत ते स्वतः कार्यालयापर्यंत सुभाष चौक असेल राशीनपेठ असेल जुनं कार्यालय चालत येऊन चालत गेले ते. म्हणजे कसल्याही प्रकारचं त्यांना आमदार आहे मी कसं असं वागू चालत कसं जाऊ असं कोणाचा अभिमान नव्हता त्यांच्या डोक्यात होतं. म्हणजे त्यांची ख्याती होती की ती पुण्यातसुद्धा कुठेही बसले चौकात कार्यकर्ता भेटला तरी रामराम करणार सहज चालत बोलत राहणे सर्वसामान्यांशी असलेली नाळ ही सगळ्यात महत्त्वाचं त्यांचं कौशल्य होतं. धन्यवाद तुम्ही आमच्याशी संवाद साधला. गिरीश बापट यांचं नेतृत्व त्यांच्या जाण्याने संपूर्ण राज्यात एक दरी निर्माण झालेली आहे आणि त्यांच्या कधीही न भरून येणारी ही दरी आहे. सर्वत्र या निधनाने शोककळा व्यक्त केली जात आहे. धन्यवाद.